दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास सामणगाव रोड अश्वनी कॉलनी या ठिकाणावरील काही मुले हे चेहरे गावामध्ये दहशत पसरवत असताना येथील दीपक ताजनपुरे व त्याचे मित्र यांनी त्याला हटकले असता या कारणाने की तुम्ही आम्हाला का हटकले, आम्हाला काय बोलता येतं, आम्ही करतोय ते आम्हाला करू द्या असं म्हणत कुरापत काढत दीपक ताजनपुरे व त्याच्या मित्रास जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये दीपक ताजनपुरे व योगेश सातपुते त्याचे मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागलेला असून हातपाय सुद्धा फ्रॅक्चर झाल्याचं दिसून येत आहे. त्याबाबत दीपक ताजनपुरे व योगेश सातपुते यांनी अधिक माहिती दिली. वारंवार या अशा घटना आमच्या गावात आम्ही त्याच्यामुळे कोणाला नदीवर येऊन देत नाही. आता सध्या गणेश उत्सव चालू आहे, नदीला पाणी सुटलेलं आहे. आम्ही ते समजून सांगण्यासाठी लोकांना आम्ही तिथं बसलेलो असतो. आता लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे बाकीचे आमचे उद्योग शेती व्यवसाय वगैरे बंद आहे. त्यामुळे आम्ही ते लोक जे येतात त्यांना सांगतो इथं खोल पाणी, इथं हे करू नका, ते करू नका. आम्ही समाजकार्याच्या हिशोबाने त्यांना सांगत होतो पण त्यांनी ते न ऐकल्यामुळं ते उलट्या बाकीचे त्यांचे साथीदार घेऊन येऊन आमचं माझा मित्र व माझ्यावर जबरी हल्ला करून मला एकदम गंभीर जखमी केलंय. हात माझ्या हाताला फ्रॅक्चर व डोक्याला 7 टाके पडलेले. मग याची गंभीर गुन्ह्यात दखल झाली पाहिजे. ग्रुप सह आले, मग ते दांडे रॉड तलवार यांचे सगळं घेऊन आमच्यावर त्यांनी अटॅक केला. तर माझा हात फ्रॅक्चर आहे, इथं लागलेले सर्व राम आणि श्याम नाव आहे, फक्त पूर्ण नाव नाही माहिती सांगते. या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोडचे वरिष्ठ निरीक्षक सूरज भोसले हे घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपी यांना अटक केलेली असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली हे करत आहेत. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ, नाशिक रोड.